वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेला त्यांच्याच पक्षातून खो, विदर्भात नाही तर मराठवाड्यात झाडं लावा. माजी मंत्री आणि भाजप नेत्या शोभाताई फडणवीस यांची भूमिका, वृक्षारोपणासाठी वन विभागाने खोदलेले खड्डे बुजवा. जबरांजोत धारक शेतकऱ्यांना शोभाताईंचं आवाहन. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून यंदा 33 कोटी वृक्ष लागवड मोहीम राबवली जाणार आहे. गेल्या 3 वर्षात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे त्यांनी यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार सध्या या मोहिमेसाठी राज्यभर आढावा बैठका घेत आहेत. पण त्यांच्याच पक्षातून या मोहिमेला खो मिळाला आहे आणि हा खो दिला आहे भाजपच्या माजी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी. विदर्भात आधीच 35% वर जंगल आहेत, या जंगलामुळे आमचे सिंचन प्रकल्प पूर्ण होत नाही, त्यामुळे विदर्भाऐवजी मराठवाड्यात झाडं लावा अशी भूमिका शोभाताई फडणवीस यांनी घेतली आहे. सोबतच त्यांनी वन विभागानं वृक्षारोपणासाठी खोदलेले खड्डे बुजवण्याचं आवाहन जबरांजोत धारक शेतकऱ्यांना केलं आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि शोभाताई फडणवीस यांच्यात फार पूर्वीपासून संघर्ष आहे आणि शोभाताई या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आहेत, त्यामुळे शोभाताईंच्या भूमिकेला वनमंत्री मुनगंटीवार हे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रवीण गोंगले, चंद्रपूर. आताही मोठ्या प्रमाणात आम्ही लागवड करून राहिलो, परंतु जंगलाचं प्रमाण झालं आहे 16-17 मध्ये 16.5%. मग अशा पद्धतीने जंगलाचं जर घनता कमी होत असेल तर मग झाडं लावत असताना कुठे आपलं चुकत आहे याचा वनविभागाने कधीतरी विचार केला आहे का? जर पर्यावरणाचा समतोलच राखायचा असेल तर महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या विदर्भाने समतोल राखण्यापेक्षा, संपूर्ण महाराष्ट्राने समतोल राखण्यापेक्षा या मोहिमेमध्ये एक पर्यावरणाची मोहीम म्हणून का बाकीच्या विभागाने याच्यात सहभागी होऊ नये असा माझा प्रश्न आहे. आज मोठ्या प्रमाणात विचार केला तर या ठिकाणी जर तुम्हाला जंगल वाढवायचं असेल तर तुम्ही रोपं देता, रोपं लावले का एवढं बघण्याकरता तुमच्याकडे कुठली यंत्रणा आहे? तुम्ही रोपं वाटप करता तेवढे लावले म्हणून सांगता, पण ते लागले की नाही, लावले की नाही, जगले की नाही याच्याकरता कुठली यंत्रणा तुमची काम करून राहिली याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या पडीत जमिनीत, आज तुम्ही राखीव जंगल तुमच्या ताब्यात घेतलं, प्रोटेक्टेड फॉरेस्ट आपल्या ताब्यात घेतलं, झुडपी जंगलही आपल्या ताब्यात घेतलं, मग सगळं जंगलच तुमच्याजवळ आहे 40-50%, तर मग आमच्यापर्यंत जनतेला त्रास देण्यात काही मतलब नाही आहे. अतिक्रमित धारक जे आहे त्यांच्या शेतांवर आता बळजबरी गड्डे खोदले जात आहे असं तुमचं म्हणणं आहे? नाही, कसं आहे, यांनी यांच्या शेत जागेत पडीत जमीन संरक्षित वन आहे ना, ते पूर्ण पडीत आहे, झुडपी जंगल पूर्ण पडीत आहे. यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा असून तिथे न लावता लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे, त्याचे पट्टे त्यांना मिळायचे आहे, त्यांना काही 1-2 कागदपत्र कमी पडून राहिले, ते अतिक्रमणाचे पट्टे द्यायचे आहे. आणि उलट अतिक्रमणधारक शेतकरी हा शेवटी धान्य पिकवतो, स्वतःच्या पोट्या पाण्यापाशी विकत असेल तरी शेत राष्ट्रीय संपत्ती म्हणून तो ते धान्य पिकवतो. त्याच्या शेतामध्ये गड्डे करून एक नवीन विषय हा आंदोलनासाठी लोकांना देणं हे तरी वनविभागाला किती योग्य आहे? त्यामुळे त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये स्वतःच्या एरियामध्ये खड्डे खोदा, स्वतःच्या एरियामध्ये झाडं लावा आमचं काही म्हणणं नाही, पण अतिक्रमण धारकाच्या शेतात झाडं लावू नये. ते जर लाव खड्डे खोदले तर ते बुजवण्याचं काम आम्ही शेतकऱ्याला आव्हान देऊन करायला लागतो.